बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवसीय सत्याग्रह। केंद्र सरकारने तपासी यंत्रणेचा गैरवापर करून काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीमार्फत कारवाई करून सुडाचे राजकारण केले आहे असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे। तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ या हंगामी सैन्य भरतीच्या योजनेच्या निषेधार्थ आज 30 जून रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। तसेच राज्यामध्ये होत असलेल्या राजकीय घडामोडीचाही त्यांनी यावेळी निषेध केला आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची आणि सर्व शासन व्यवस्थेची असते। मात्र नरेंद्र मोदींच्या माध्यमातून संविधानाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान हे देशभरात चालू असल्याचं दुर्दैवाने बघावं लागतं आणि यामध्ये ईडीसारख्या एका विभागाला ब्लॅकमेलिंग करण्याकरता किंबहुना राजकीय सूड उगवण्याकरता निरर्थक आणि खोट्या केसेस या विरोधकांवर लादल्या जात आहेत आणि याचाच परिपाक राहुल गांधींना कुठलाही दोष नसताना आणि एक नॉन प्रॉफिट कंपनीला एक देशाची जी धरोहर आहे नॅशनल हेरॉल्ड जे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातला जो वर्तमानपत्र होतो वाचवण्याकरता प्रयत्न करणाऱ्या एका माणसाला नाहक वेठीस धरल्या जात आहे। त्याचं राजकारण केलं जात आहे का? तर राहुल गांधी हे सत्य बोलतात, राहुल गांधी हे परखड बोलतात आणि त्यांचं परखड बोलणं सत्य बोलणं हे न रुजल्यामुळे त्यातलं सत्य स्वीकारलं वास्तविक पाहता स्वीकारलं पाहिजे, मात्र त्यातून चिडून त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जी कारवाई केली त्याकरता आम्ही देशभरामध्ये सत्याग्रह करत आहोत। बुलढाण्यालाही त्याची एक श्रृंखला आहे आणि औचित्य जे आहे ते औचित्य अग्निपथ नावासारखी एक बोगस एक शब्दाचा छल करून एक तरुणांना उद्ध्वस्त करणारी आणि या देशामध्ये यादवी युद्धाची तयारी करण्यासाठी सुरू केलेल्या एका योजनेचा मागे घ्यावं, निषेध करावा, निषेधाच्या भूमिकेतून आणि मागं घ्यावं या मागणीकरता आम्ही त्यासाठी सत्याग्रहाला बसलेलो आहेत। आणि तिसरीकडे महाराष्ट्रामध्ये राज्यपालांच्या माध्यमातून जो पोरखेळ चालवलेला आहे त्याचाही निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि या एकंदरीत या सर्व भूमिकेच्या अनुषंगानं या जुलूम करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सरकारच्या विरोधात आम्ही आज सत्य सत्व आणि संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याकरता सत्याग्रह या ठिकाणी करत आहोत।